ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारनं सर्व धार्मिक उत्सव आणि मेळावे साजरे करायला मुभा दिली होती, मात्र बौद्धांची क्रांतीभूमीवर भीम अनुयायांना वंदन करण्यास रोखलं होतं. सरकारच्या या बौद्ध विरोधी जातीय भूमिकेविरोधात दीक्षाभूमी खुली झाली पाहिजे म्हणून ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं होतं, त्याला आता यश आलंय. महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे यांच्या संघर्षातून चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रूपेश निमसरकार, उपाध्यक्ष त्यागी, जिल्हा युवा अध्यक्ष अजय झलके अशा शेकडो भीमसैनिकांना घेऊन जिल्हा कचेरीवर हल्लाबोल आंदोलन केलंय. आज या आंदोलनाला यश आलंय. सर्वांसाठी चंद्रपूर दीक्षाभूमी कोणत्याही नियम न ठेवता खुली केली आहे. सर्व भीम अनुयायांनी दीक्षाभूमीवर जावं आणि वंदन करावं असा निर्णय घेण्यात आलाय. दीपक केदार यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर नागपूर दीक्षाभूमी सर्वांसाठी खुली केली. आता ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या आंदोलनाला यश आलं असून दोन्ही दीक्षाभूमी खुल्या केल्या आहेत. धार्मिक स्थळ, धार्मिक उत्सव सण साजरे होत असताना केवळ बौद्धांचं जातीय राजकारण करून इथल्या महाविकास आघाडी सरकारनं बौद्धांची धार्मिक स्थळं म्हणजे दीक्षाभूमी कैद केली होती. दीक्षाभूमीवर वंदन करण्यास, त्यांना जाण्यास, भीमने जाण्यास परवानगी नाकारली होती. या ठिकाणी मात्र तुळजापूरची यात्रा भरवली जाते, दसरा मेळावा आयोजित केला जातो, भारत बंदच्या मध्ये हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहतात, तिथं कुठल्याही अटीशर्ती लावल्या जात नाही. परंतु बौद्धांची दीक्षाभूमी ही कोरोनाच्या नावाखाली कैद केली गेलेली होती. ही दीक्षाभूमी सोडवण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे ढाण्यावा ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय दीपकभाई केदार यांच्या नेतृत्वात दिनांक 13 तारखेला हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं होतं. या हल्लाबोल आंदोलनाला यश आलं असून इथल्या जिल्हा प्रशासनानं आम्हाला सांगितलंय की चंद्रपूर दीक्षाभूमी हे सर्वांसाठी खुली केलेली आहे, सर्वांनी जावं, सर्वांनी वंदन करावं. त्यासाठी मी सर्व भीमनांना विनंती करतो, त्यांना आवाहन करतो की चंद्रपूर दीक्षाभूमी ही खुली केलेली आहे, चंद्रपूर दीक्षाभूमी वंदन करण्यासाठी सज्ज झालेली आहे. आपण सर्वांनी दीक्षाभूमीवर जावं, दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेबांना वंदन करावं, एवढी सर्वांना आवाहन करतो आणि जिल्हा प्रशासनाचा आभार मानतो. मनोज झांबरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.